सोमवारी सकाळी 10:00 सुमारास सासुडगाव बस आगारानजिक असलेल्या नौपाडा पेट्रोल पंपामधून आगीचे लोळ येताना दिसू लागले। या ठिकाणी आग लागल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली। पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरताना येथील कंटेनरने अचानक पेट घेतला। ही आग विस्तारत गेल्याने अन्य 3 ट्रकही आगीच्या भक्षस्थानी पडले। या घटनेची अग्निशमन विभागाला माहिती मिळताच खारखर कळंबोली पनवेल फायर स्टेशनच्या गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे अथक प्रयत्न अग्निशमन जवानांकडून करण्यात आले। शोध फुटेज अखेर आग आटोक्यात आणली गेली, परंतु पेट्रोल पंप चालकांनी नियम धाब्यावर ठेवून कारभार सुरू ठेवल्याने तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपत्ती ओढवल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले आणि घटनेची सविस्तर माहिती दिली। हा जो पेट्रोल पंप आहे आसुडगावच्या बाजूला जो पेट्रोल पंप आहे त्याच्या डिझेलने भरलेल्या टँकरच्या चारही खालचे जे टायर्स आहेत त्यांनी पेट घेतला होता। जवळपास 10 वाजताचा आम्हाला कॉल मिळाला आहे आणि याच्या बाजूला ज्या 3-4 गाड्या पार्क केल्या होत्या त्याला पण पर्यायानंतर आग पकडली आहे। अग्निशमन दलाने जवळपास पनवेल खारघर कळंबोली यांनी ताबडतोब आपली सर्व फायर इंजिन टर्नआउट करून एक कमीत कमी वेळामध्ये हा आग विझवून एक संपूर्ण पेट्रोल पंप जळण्यापासून वाचवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।